माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. रोज आघात कराल तेवढी माझी शक्ती वाढणार आहे. किती विरोध आहे मला. अभिमन्यू सारखं घेरलंय मला. परंतु यातून मी सही सलामत बाहेर पडणार आहे. मात्र एक लक्षात ठेवा, मी जर तोंड उघडले तर त्यांना पळताभोई थोडी होईल, अशी टीका राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथे गहिनीनाथ गडाच्या 84व्या नारळी सप्ताहात मुंडे यांनी गुरुवारी भेट दिली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज, आमदार मोनिका राजळे, आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार दगडू पाटील बडे, विजय गोल्हार उपस्थित होते. तर भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, पंचायत समिती सभापती संभाजी पालवे, डॉ भीमराव फुंदे, मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, डॉ मृत्युंजय गर्जे, शिवशंकर राजळे, विष्णुपंत अकोलकर, काकासाहेब शिंदे, गोकुळ दौंड, मोहनराव पालवे, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या, 2 वर्षांपासून मंत्रिपदावर आहे, परंतु कोणाचा बदला घेण्यासाठी सत्तेवर बसले नाही. संघर्षाला भिनारी मी नाही. गेली 35 महिने मी संघर्ष पाहिला. सध्या कोणकोणाच्या खुंटीला बांधलेले आहे हे सर्वांना माहीत असल्याने धर्म आणि अधर्माच्या या लढाईत श्रीकृष्णरूपी जनतेने योग्य तो निर्णय घेत आपल्या पाठीशी उभे राहावे. रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचे नाते घट्ट झालेला हा इतिहास आहे. स्वतः मोठा नाही, दुसऱ्यांना लहान करण्याची प्रवृत्ती समाजात जन्माला घातली आहे. संत वामनभाऊ आणि भगवान बाबांच्या विचारांवर चालणारी मी आहे. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला आपली लढाई लढावी लागते. अनेक वेळा चांगला माणूस संधी देतो, सांगा मी मंत्री आहे, 2 वर्ष झाले आता जवळपास मी मंत्री आहे, काय केलं मी कुणाचं वाकड. जे जे माझे शत्रू आहेत, ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला त्यांना मी काही त्रास देऊ शकले नसते. अहो त्यांनी ते एवढे कारभार करून ठेवले आहेत की मी जर तोंड उघडलं त्यांना पळता भोई थोडी होईल एवढा कारभार यांनी करून. मी काय करत आहे पण तुम्ही मला सांगा माझ्यावर किती आरोप झाले. तुम्ही सांगा वामन भाऊ आणि भगवान बाबांची शपथ खाऊन सांगते, एक पैशाचे कोणाचे मिंदी असेल तर या व्यासपीठावर पुढच्या वर्षी मी येणार नाही. कुणाला पैशासाठी जर मी कोणाला माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणार आणि स्वतःचा आरशात तोंड बघावं. पण हे उभय पिढ्यान पिढ्या घडलंय. प्रभू रामाला सुद्धा वनवास झालाय, प्रभू रामाला सुद्धा तो चुकला नाही. स्वतःचं राज्य प्रस्थापित करून सुद्धा द्यूतामध्ये हरून पांडवांना सुद्धा वनवासात जावं लागलं तरी महाभारत चुकलं नाही. हे महाभारत दरवेळी धर्म आणि अधर्माच्या युद्धावर येऊन थांबतं. तुम्ही सुद्धा आता त्याच परिस्थितीत आहात. तुमची भूमिका तर प्रभू श्री कृष्णाची आहे. तुम्हाला आता धर्म आणि अधर्मामध्ये निवड करायची आहे. मी तुमचं लेकरू आहे, मी तुमचं वासरू आहे असं म्हणून कळत नाही. तेच वासरू पुन्हा शिंग मारत असत, त्यामुळे आपलं वासरू ओळखावं लागतं. कोण कशासाठी काम करतं, राजकारणात कशासाठी आलंय, कुणाचं काय स्वार्थ आहे, कोण कुणाच्या खुंटीला बांधलंय हे विचार करणे एवढी जनता शहाणी आहे. माझ्या साहेबांनी मला सांगितलं होतं हे लेकरं तुझ्या पदरात घालतो पण ह्यांना दुसऱ्याच्या खुंटीला बांधू नको. स्वाभिमानी लोक आहेत हे, दऱ्या डोंगरात कष्ट करणारे, ह्यांना कुणाच्या दारात जायची वेळ देऊ नको. मी लहान आहे अजून. वामन भाऊ आणि भगवान बाबांच्या विचारांवर चालणारी एक त्यांची भक्त आहे. मला आता तुम्ही पगडी घातली, मला महाराज म्हणले ही पगडी संतांसारखी पगडी बांधली. धोंडे साहेब म्हणले संतांची पगडी राजकारणातला फेटा नाही. ज्याला राजकारणातला फेटा आणि संतांची पगडी दोन्ही डोक्याला शोभून दिसते असा माणूस शोधून सापडणार नाही. आता दोन्ही शोभेल असं डोकं लागतं. डोकं म्हणजे नुसतं खोकं नाही आत त्याच्या डोकं. जी माय माऊली, मी माऊली आहे ना, मी स्त्री आहे. माझ्या सत्तेचा वापर मी करू शकले असते. प्रत्येकाला मी त्यांच्यावर आरोप करून त्यांना एकेकाला जेलमध्ये घालू अशा प्रकारचे भ्रष्टाचाराचे राजाकडे पुरावे. पण मी माऊली आहे. मी कुणाचा अन्याय अत्याचार करावा, कुणाचा बदला घ्यावा ही माझी प्रवृत्ती नाही. माझ्या मनामध्ये आईचं हृदय आहे आणि ही आई सगळ्यांसाठीच आई असते. भावासाठी आई असते, बहिणीसाठी आई असते, बापासाठी आई असते, चुलत्यासाठी आई असते. कधी त्यांचं वाकडं करायची आमची इच्छा नाही, कारण आमच्यावर भगवान बाबांचे आणि भावन भाऊंचे संस्कार आहेत. त्यांनी आमच्यावर आम्हाला प्रेम करण्याचे संस्कार दिले, सहनशीलतेचे संस्कार दिलेत. कोणाचं मी वाकडं करत नाही. रोज माझ्यावर आघात करा. जेवढे तुम्ही आघात कराल तेवढी शक्ती माझी वाढेल, माझी शक्ती कमी होणार. कारण श्रीकृष्णा जनता जनार्दन कशाला म्हणतो आपण. तुम्ही माझ्या बरोबर जोपर्यंत आहात माझा बालही बाका होणार नाही असा मला विश्वास. अजून माझा रोपटं आता तुम्ही लढताई मंत्री झाला म्हणजे जग जिंकलं. अरे किती विरोध आहे सगळ्याच पातळीवर. ह्या विरोधात अभिमन्यू सरकार मला सगळ्यां
घेरलेलं आहे. पण त्या अभिमन्यूला चक्रव्यूहातून बाहेर येता आलं नाही का काय मला माहित नाही, पण या अभिमन्यूला चक्रव्यूहातून तुम्ही बाहेर काढू शकताय. सी24 तासाठी प्रतिनिधी मुकुंद लोहिया, पाथर्डी.